कॉर्नर किराणा सुपर शॉपी संगमनेर 4000 रुपयांच्या खरेदीवर 5 किलो साखर मोफत, 3000 रुपयांच्या खरेदीवर 2 किलो कॅमल शाबुदाना मोफत, 2000 रुपयांच्या खरेदीवर 3 अगरबत्ती पॅकेट फ्री आणि 1000 रुपयांच्या खरेदीवर 1 किलो खजूर फ्री। ही ऑफर 9 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये लागू राहील। ठिकाण डेरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या जवळ अकोले बायपास गोल्डन सिटी संगमनेर। संपर्क 0 24 25 29 92 42 98 50 13 92 39 आणि 70 83 36 21 20। संगमनेरच्या MIDC मध्ये असलेल्या लिबर्टी अर्थवेअर आर्ट या संस्थेच्या श्री गणेश मूर्ती उत्पादन कारखाना आणि शोरूमला समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी भेट दिली। यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोरवेकर, महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेचे संस्थापक मोहन जगदाळे, पत्रकार किसनभाऊ हसे, प्रहार संघाचे अध्यक्ष शुभम जोरवेकर, संगमनेर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे, स्ट्रॉबेरीच्या संचालिका संज्योत वैद्य, संस्थेच्या संचालिका अलका हसे, छाया उपाध्ये, राजेंद्र हसे, व्यवस्थापक हेमंत जोरवेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक सदाशिव मुळे, योगेश शिंदे, बाबासाहेब गुंजाळ यांची उपस्थिती होती। यावेळी सदाशिव मुळे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। भाद्रपद महिन्यामध्ये श्री गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू होत आहे। गणरायाच्या आगमन झाल्यावर 10-11 दिवस आपण मनोभावे पूजा करतो, त्यावेळेस सर्वत्र मांगल्याचं वातावरण असतं। या उत्सवात पूजली जाणारी पार्थिव मूर्ती हा शब्द असे महत्वाचा आहे। ही मातीची असेल, पारंपरिक ते मातीच्या मूर्ती असायच्या, परंतु या उत्सवाचं स्वरूपच बदलून गेलं आणि या उत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची संख्या वाढू लागली। त्यांना रासायनिक रंग असल्यामुळे आणि त्यांचं विघटन लवकर होत नसल्यामुळे जलप्रदूषण वाढलं आणि पर्यावरणाची हानी जाऊ लागली। तसेच आपण जे आरास करतो त्याच्यामध्ये थर्माकोल, प्लॅस्टिक इत्यादीचा वापर होऊ लागला। विसर्जनाच्या वेळी POP मूर्तीमुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली। आपण 10 दिवसाची मन भावी पूजा करतो आणि विसर्जनानंतर ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मीडियामध्ये बातमी आता आपण चित्र पाहतो या विषयी विधारक आहे, मन हेलवून टाकणार आहे। आपणच आपल्या गणरायाचं विटंबना करतो असं वाटतंय का? याच्यावर नेमकी काय उपाय? तर त्या मातीच्या गणपती ह्या केल्या स्थापित केल्या गेल्या पाहिजे, प्रदूषण टाळलं पाहिजे। या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे। हिंदू धर्मशास्त्र धर्म देवदानच्या मूर्ती पूजेसाठी मातीच्या वापरल्या जातात। श्री काशी धर्म पीठाश्वर श्री माननीय आदरणीय शंकराचार्य श्री विभूषित स्वामी नारायणानंद तीर्थ श्री क्षेत्रकाशी धर्मपीठ वाराणसी हे उत्तर प्रदेशामध्ये आपल्या देवदेवतांच्या भग्नावस्थेतील उपन्नावस्थेतील मूर्ती ज्यास पाहतात तर त्यांचं दुःख अनावृत तसं त्यांनी बोलून दाखवले, एक पत्र पण दिलेलं आहे। पंचमहापासून विश्वासाची निर्मिती झाली, त्यामध्ये सर्व जग सामावले। जेवढ्या आत्मीयतेनं आस्थेनं श्रद्धेनं देवांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून पूजा अर्चा करतो, कल्याण तालुक्यातील खडकवली गावचे समाजसेवक श्री संजय पालेकर यांनी 24/12/2010 रोजी शंकराचार्यांना पत्र लिहिलं होतं आणि ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती। त्यानंतर त्यांनी जनतेला आवाहन केलं की तुम्ही मातीच्या गणपती मूर्ती करा। शासनाने घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळासाठी मार्गदर्शक तत्व जारी केलेले आहे, त्याचं आपण पालन करावं असं मी आवाहन करतो आणि पर्यावरणाचं रक्षण करावं। पर्यावरण क्षेत्रामध्ये काही संघटना आणि व्यक्ती चांगलं काम करतात। लिबर्टी अर्थवेअरनं पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवल्या आहेत। यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींचीच गणेशोत्सवामध्ये स्थापना करा असं मनोगत हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केलं। दरम्यान लिबर्टी अर्थवेअरच्या कर्मचाऱ्यांसाठी इंदोरीकर महाराज यांनी कीर्तन सेवा दिली। भाद्रपद महिन्यामध्ये श्री गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू होतोय। गणरायाचं आगमन झाल्यावर 10-11 दिवस घराघरामध्ये
सर्वत्र मांगल्याचं वातावरण पाहायला मिळतं। दिवसेंदिवस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची संख्या वाढू लागली आहे। या मूर्त्या अधिक आकर्षक दिसाव्यात म्हणून रासायनिक रंगांचा वापर या ठिकाणी मोठा केला जातो। तर विसर्जनाच्या वेळी या पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषणाची गंभीर समस्या वाढू लागली आहे। म्हणूनच गणेश भक्तांनी यावर्षी शाडू मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावं असं आवाहन महानंद दूध डेअरीचे अध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांनी केलं। लवकरच गणेश उत्सव याला सुरुवात होणार आहे। 10 सप्टेंबर रोजी गणपतीची स्थापना त्या ठिकाणी होणार आहे आणि या वर्षी अतिशय आनंद आणि उत्साह घेऊन गणपती आपल्या घरामध्ये येणार आहेत। आपण गणेश उत्सव अतिशय आनंदाने साजरा करत असतो। हा करत असताना गणेशाचे मूर्तीची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो। पूर्वी आपण गणपती हे माती आणि शाडू मातीपासून बनवलेले गणपतीची स्थापना करायचो, पण मध्यंतरीच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मूर्ती बनवण्यासाठी केला जातो। त्याच्यामुळं मूर्तींची समजा सुंदरता वाढत असेल, पण त्याचे अनेक दुसरे प्रभुर्भाव देखील त्या ठिकाणी आहेत। रासायनिक कलरचा त्यामध्ये वापर केला जातो आणि खरं तर ही संकल्पना आता आपल्याला बदलणं गरजेचं आहे। आणि सध्याचा विचार करता पुन्हा आपल्याला शाडू माती आणि मातीच्या गणपतींकडे त्या ठिकाणी वळणं गरजेचं आहे। पर्यावरणाचा विचार करत असताना तर त्या दृष्टीने लिबर्टी अर्थवेअर आर्ट या एक महिलांनी स्थापन केलेल्या संस्थेची त्या ठिकाणी जवळजवळ 50,000 गणेश मूर्तींचं शाडू माती आणि मातीपासून त्यांनी बनवलेली आहे आणि आपल्या संगमनेर तालुक्यात आणि परिसरामध्ये याचं वितरण त्यांच्या माध्यमातून होणार आहे। तर मी आपल्या सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वांनी ह्या शाडू मातीच्या गणपतींचा वापर गणेश स्थापना करण्यासाठी करावा। यातून या सर्व महिला ज्या भगिनी आहेत आपल्या, त्यांना देखील एक रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्यांचे संस्था देखील त्या ठिकाणी चांगल्या चालणार आहे आणि यातून पर्यावरण प्रदूषण देखील आपल्याला टाळता येणं शक्य होणार आहे। आणि म्हणून सध्या काळाची गरज बघता आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये शाडू माती आणि मातीचे गणपती स्थापन करावेत असे आवाहन मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो। संगमनेरची लिबर्टी अर्थवेअर ही महिलांनी स्थापन केलेली संस्था आहे। 50,000 लाल आणि शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती या संस्थेनं केली आहे। यावेळी प्रकाश हासे, संजय दिघे, नानासाहेब वरपे, अण्णा कानवडे, शेखर आसने, संदीप कासट, अतुल कासट, सौदामिनी कान्होरे, हरिभक्तपरायण निवृत्ती हासे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।